पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. पाऊस पुरेसा आणि वेळेत होणार असल्याचं भाकीत. कृषी आणि वन विभागाची वृक्षारोपणाची तयारी. रोप वाटिकांमध्ये लाखो रोपांची निर्मिती. प्रचंड उकाड्यामुळे माणसांसह सजीवांना होतोय त्रास. रिमझिम पावसानंतर सुखद गारव्याची साऱ्यांना प्रतीक्षा. पशुपक्षी घनदाट झाडींवर विसावताय. लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. अनेक निर्बंध हटले. रेल्वे प्रशासनाची लॉकडाऊनच्या काळातील पैसे परत देण्याची तयारी. लॉकडाऊनच्या काळात 50 ते 70 टन कचऱ्याचं संकलन, पण ठेकेदार 200 टनाची नोंद करतो कशी? CCTV फुटेज द्या, आमदार शाह यांची मागणी. आणि रस्ते विकासाच्या कामातून शहराच्या सौंदर्यात भर पडावी, कामे दर्जेदार करा, आमदार फारुख शाह यांची सूचना. लेनिन चौक रस्ता कामाची पाहणी. आता बातम्या विस्ताराने. हवामान खात्याने मान्सूनचे आगमन वेळेवर होईल आणि पाऊस पुरेशा प्रमाणात पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि वन विभागाने रोपवाटिकांमध्ये रोपे तयार केली आहेत. निरनिराळ्या पानाफुलांचा आणि फळांच्या रोपांची निर्मिती रोपवाटिकेमध्ये करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील पिंपरी रोपवाटिकेत 1000 रोपे तयार करण्यात आली आहेत, तर वन विभागाच्या 19 रोपवाटिकेत 15,70,500 रोपे तयार करण्यात आली आहेत. शासनाच्या कृषी आणि वनविभागाकडून दरवर्षी रोपं निर्माण केली जातात. शासकीय, निमशासकीय तसंच सेवाभावी संस्थांना वृक्षारोपणासाठी रोपं दिली जातात. शेतकऱ्यांना फळबागा तयार करण्यासाठी कृषी विभाग निरनिराळ्या फळांची रोपं देत असतो. धुळे तालुक्यातील पिंपरी येथे असलेल्या रोपवाटिकेत निरनिराळ्या 16 झाडांची रोपं तयार करण्यात आली आहेत. गुलमोहर, अंजन, बेल, प्लेटोफार्मा, अमलताश, कढीपत्ता, जांभूळ, आवळा ही रोपं शेकड्यात आहेत, तर कांचन, करंज, बोर, लिंबू, चिंच, रामफळ, सीताफळ, डाळिंब ही रोपं 1000 संख्येनं तयार केली आहेत. यंदा निधी कमी असल्यामुळे जवळपास 1,00,000 रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन पेरूची दाब कलमं तयार करण्यात आली आहेत. त्यात लखनौ 49 आणि ललित या जातीची 4,000 कलमी रोपं आहेत. फुले शरबती, साई शरबती ही लिंबूची रोपं तयार करण्यात आली आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि पांडुरंग फुंडकर योजनेच्या माध्यमातून फळबाग साकारण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा असं आवाहन कृषी सहाय्यक दीपक कढरे यांनी केलं आहे. आपल्याकडे चालू वर्षात लागवडीसाठी जवळपास सीताफळ आहेत, रामफळ आहेत, चिंच आहे, आवळा आहे. त्यानंतर आपण पेरूचे साधारण 4,000 कलमं तयार केलेले आहेत. दाब कलम त्यात आपल्याकडे पेरूची नवीन व्हरायटी आहे ललित, त्यानंतर लखनौ 49 ही जुनीच व्हरायटी आहे. ते प्रकार ते कलम आपल्याला जवळपास जुलैच्या ऑगस्टच्या दरम्यान उपलब्ध होऊ शकते. वनविभागाने देखील यंदाच्या वृक्षारोपणाची जय्य तयारी केली आहे. वनविभागाच्या 19 रोपवाटिकांमध्ये 15,70,500 रोपं तयार करण्यात आली आहेत. या रोपवाटिकांमध्ये बांबू, सिसू, खैर, आवळा, चिंच, बोर, करंज, निंब, अंजन, सिरस या जातीची रोपं तयार आहेत. ग्रामपंचायतीने गावाच्या पडीत क्षेत्रावर तसंच अन्य विभागांनी महसूल क्षेत्रात रोपांची लागवड करण्यासाठी संपर्क करावा. रोपांची निर्मिती करण्यात आली असून ती निरनिराळ्या रोपवाटिकांमध्ये देण्यात आली आहे. त्यात बारीपाडा, पानाखेड, मस्ती, मालनगाव, डोंगराळे, आमोदा, दुसाणे, लांबकणी, बोरविहीर, गरताड, सुळे, निमखेडी, नागेश्वर, पारशीपाडा, सांगवी, करवंद, नांदरखेल या भागातून नागरिकांना रोपं उपलब्ध होतील अशी माहिती वनविभागानं दिली आहे. धुळे शहरातील 40 गाव रोडवरील जामचा मळा भागात असलेल्या गॅरेजला रविवारी पहाटे अग्नी उपद्रव झाला.
पहाटे 5 सुमारास लागलेल्या आगीत 3 मोटरसायकली आणि 1 कार जळाली. तसेच गॅरेजच्या आजूबाजूला असलेल्या 3 दुचाकींना देखील आगीची झळ पोहोचली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आग विझवण्याच्या प्रयत्नात 2 जणांचे हात भाजले. धुळे शहरात 1 जूनपासून पूर्व मोसमी पाऊस सुरू आहे. असं असलं तरी अग्नि उपद्रवाच्या घटनांना पूर्णविराम मिळालेला नाही. जामचा मळा परिसरातील गॅरेजला रविवारी पहाटे आग लागली. दुरुस्तीसाठी असलेल्या 3 मोटरसायकली आणि 1 कार या आगीत जळून भस्मसात झाली. तसंच गॅरेज शेजारील 3 दुकानांना आगीची झळ पोहोचली आहे. आग लागल्याचं पाहताच अनेक जण आग विझवण्यासाठी धावले. या प्रयत्नात 2 जणांचे हात भाजले गेले. अग्निशमन दलाच्या बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली. सुमारे 4 बंब पाण्याचा मारा झाल्यानंतर आग विझली. या घटनेमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. पूर्व मौसमी पावसानंतर आता मौसमी पावसाची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे. हलक्याशा पावसानंतर आकाशात ढग जमा झाले आहेत. सर्वत्र वातावरण कुंद झाले आहे. त्यामुळे उकाड्याने प्रत्येक सजीव हैराण आहे. मे महिन्यातील तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे मात्र सर्वत्र त्रस्त आहेत. मौसमी पावसानंतर गारवा निर्माण व्हावा अशी अपेक्षा साऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत निरनिराळ्या घनदाट झाडांच्या सावलीत माणसांसह इतर प्राणी तसेच पशुपक्षी देखील स्थिरावत आहेत. वैशाख हात कडाक्याचं ऊन असतं. गेल्या काही वर्षात भौगोलिक परिस्थितीत कमालीचे बदल झालेत. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत 1.5 पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी काही अंशी उंचावली. ग्रामीण क्षेत्रात अनेक झाडी असल्यामुळे आज हिरवगार दिसत आहे. वैशाखात होरपळून निघणाऱ्या उन्हाला सगळेच त्रासले. त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस झाला. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर काही भागात मोसमी पावसाच्या सरी कोसळल्या. पण असं असलं तरी दमदार पावसाची आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या गारव्याची साऱ्यांनाच प्रतीक्षा आहे. सध्या सर्वत्र वातावरण कुंद आहे. उकाडा प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत घनदाट सावली असणाऱ्या झाडांच्या खाली माणसांसह अनेक सजीव स्थिरावत आहेत. त्याचवेळी घनदाट फांद्या असलेली झाडं पक्ष्यांसाठी आश्रयस्थानं ठरली आहेत. कृषी महाविद्यालयालगतच्या परिसरात डेरेदार आणि घनदाट झाडी आहेत. या झाडांची सावली माणसांसह पशुपक्ष्यांनाही खुणावते. ऊन आणि उकाड्यापासून स्वतःला वाचवून घेण्यासाठी पशुपक्ष्यांसह प्रत्येक सजीव या झाडाजवळ स्थिरावत आहेत. कृषी महाविद्यालयालगतच्या घनदाट झाडांवर अनेक पक्ष्यांनी आश्रय घेतला आहे. या भागातून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूचं पशुपक्षी लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गातील हा बदल डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण नकळतपणे या झाडाच्या सावलीत स्थिरावतात. बातम्या आहेत अजून, पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो हो, खरंच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944.
धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. छोट्याशा ब्रेक नंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिरपूर तालुक्यातील सक्र्यापाडा येथे पोलिसांनी कारवाई करत गांजा जप्त केला. प्लास्टिकच्या गोळ्यांमध्ये भरून ठेवलेला 60 किलो कोरडा गांजा या ठिकाणी आढळून आला. जप्त केलेल्या गांजाची बाजारात किंमत 2,42,000 आहे. पोलिसांनी गांजा जप्त करतानाच 3 जणांना अटक केली. गेल्या काही वर्षांपासून शिरपूर तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. शिरपूर तालुक्यातील सक्र्यापाडा येथील शेतात अंमली पदार्थांचा साठा केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पाटील यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन छापा टाकला. संशयित ठानसिक मजान पावरा याच्या शेतात असलेल्या घराची तपासणी केली तेव्हा त्यात प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये कोरडा गांजा साठवलेला दिसून आला. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर या ठिकाणी 60 किलो 600 ग्रॅम गांजा आढळला. घटनास्थळावरून ठानसिक पावरा, जगदीश पावरा, बद्री पावरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. बाजारात या गांजाची किंमत 2,42,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, दीपक वारे, पोलीस कर्मचारी संजय जाधव, योगेश दाभाडे, भूषण चौधरी, महिला पोलीस अश्विनी चौधरी, शीतल खैरनार, सुनीता पावरा, गोविंद कोळी यांनी कारवाई केली. सुका गांजा असा बाळगलेला आहे अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने आम्ही शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक विशेष पथक तयार केलं होतं. या पथकामध्ये मी स्वतः, तसंच आमचे PSI खैरनार, PSI वारे, सोबत हेड कॉन्स्टेबल मोरे आणि जाधव दाभाडे असं एक विशेष पथक आम्ही तयार केलं. आणि त्या पथकाद्वारे ज्यावेळेला छापा टाकला त्यावेळेला साखरेपाडा येथील ठानसिंग पावरा, बद्री पावरा आणि जगदीश पावरा अशा तिघही इसमांच्या ताब्यामध्ये आम्हाला सुमारे 60 किलो सुका गांजा हा मिळून आलेला आहे. बाजार मूल्य या गांजाचं सुमारे 2,50,000 आहे. आणि सदर गांजा जप्त करून आम्ही तिघही इसमांना अटक केलेली आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही NDPS कलम 20 आणि 22 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. लॉकडाऊनचा 3रा टप्पा सुरू झाल्यानंतर धुळे शहरातील रेल्वे स्थानकाचा कारभार पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. रेल्वे स्थानकावरील बुकिंग काउंटर सुरू करण्यात आलं आहे. गेल्या 2.5 महिन्याच्या कार्यकाळात ज्यांनी बुकिंग केलं होतं त्यांना त्यांची रक्कम परत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी रेल्वे स्थानक प्रशासनाने नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चला लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनचा कार्यकाळ 31 मे पर्यंत कायम राहिला.
सुमारे 2.25 महिन्यांच्या कालखंडात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या रेल्वे देखील बंद करण्यात आल्या होत्या. मात्र तत्पूर्वीच लॉकडाऊनच्या कार्यकाळातील प्रवासासाठी नागरिकांनी आरक्षण केलं होतं. रेल्वे प्रशासनाकडे पैसे दिले होते, पण आता 1 जून पासून टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन कमी करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमधील अनेक अटी आणि शर्ती 8 जून पासून शिथिल झाल्या, त्यामुळे निर्णय उद्योग व्यवसाय सुरू झाले. बंद असलेले रेल्वे स्थानक देखील सुरू झाले. रेल्वे स्थानकावर बुकिंग काउंटर सुरू करण्यात आला आहे. सध्या सकाळी 8 ते 4 या वेळेत हे काउंटर सुरू राहील. लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी प्रवासासाठी बुकिंग केलं होतं आणि रेल्वेकडे पैसे सोपवले होते, त्यांना पैसे परत करण्यात येत आहेत. पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून देणं आवश्यक आहे. ज्यांनी 1 ते 15 मे या काळात आरक्षण केलं असेल, त्यांना 14 जून पासून पैसे परत मिळतील. ज्यांनी 16 ते 31 मे या काळासाठी बुकिंग केलं असेल, त्यांना 21 जून पासून पैसे मिळतील. ज्यांनी 1 ते 20 जून या काळासाठी प्रवासासाठी पैसे भरले आहेत, त्यांना 28 जून पासून पैसे परत मिळतील. प्रवाशांनी नियोजनाप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा आणि प्रवास भाड्याच्या परताव्याची रक्कम घ्यावी, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. बातम्या आहेत अजून, पण जरा थांबून घेऊया छोटासा ब्रेक. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम AC. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत AC खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता AC ची साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि AC घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. मोबाइल 94204-39111, दूरध्वनी 0625-62-282-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. छोट्याशा ब्रेक नंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लॉकडाऊनच्या कार्यकाळात शहरात फारसा कचरा निर्माण झाला नाही, तरीही शहरातून दररोज 200 टन कचरा संकलित झाला असा दावा ठेकेदार करतोच कसा, असा प्रश्न उपस्थित करून आमदार फारुख शाह यांनी महापालिका प्रशासनाची कोंडी केली. अखेरीस लॉकडाऊनच्या काळात कचरा डेपोत माती टाकण्यात आली, ती वगळूनच बिलाची मागणी करावी असं स्पष्टीकरण आम्ही ठेकेदाराला दिलं आहे, अशी कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु या प्रकरणी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा. लॉकडाऊनच्या काळातील प्रत्येक दिवसाची, तासाची आणि मिनिटाचे कचरा डेपोवरील CCTV फुटेज तपासणीसाठी द्यावे, अशी सूचना आमदार फारुख शाह यांनी केली. त्याचवेळी महापालिकेच्या नवीन इमारतीची दुरावस्था देखील पुढे आली, त्याकडे लक्ष द्या असं सांगण्याची वेळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली आहे.
शहरात मूलभूत सोयी सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, परंतु सध्या सर्वदूर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार फारुख शाह यांनी शासकीय विश्रामगृहावर महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आयुक्त अजित शेख, उपायुक्त गणेशगिरी, अभियंता कैलास शिंदे, आरोग्य अधिकारी महेश मोरे उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करताना आमदार शाह यांनी शहरातील कचरा संकलनावर प्रश्नांचा भडीमार केला. सुमारे 2 महिन्यांचा लॉकडाऊनचा कार्यकाळ राहिला. या काळात बाजारपेठ बंद होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा कमी झाला. पण तरीही ठेकेदार मात्र पूर्वीप्रमाणेच दररोज 200 टन कचरा संकलित करीत असल्याचं दाखवतो. तशा नोंदी महापालिकेत आहेत, याबाबत वेळीच कारवाई का केली नाही असा प्रश्न आमदार शाह यांनी केला. तेव्हा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सारवासारव केली. कचऱ्यात माती येत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. या मातीचं वजन कमी करून देयकं द्यावीत, याशिवाय पैसे दिले जाणार नाहीत असं ठेकेदाराला बजावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पण लॉकडाऊनच्या काळात जेमतेम 50 ते 70 टन कचरा संकलित होत होता, तरीही ठेकेदार मात्र दररोज 200 टन कचरा संकलित करतो असं सांगतो. ते कसं? लॉकडाऊनच्या कार्यकाळातील कचरा डेपोवरील CCTV फुटेज तपासणीसाठी द्यावी अशी सूचना आमदार शाह यांनी केली आहे. तसंच आजवर केलेल्या फसवणुकीबद्दल ठेकेदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सूचनाच आमदार शाह यांनी केली. आमदार शाह यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि फुटेजची मागणी महापालिकेतील भ्रष्टाचार स्पष्ट करू शकेल अशी कुजबूज सध्या महापालिकेच्या आवारात आहे. मुझे 3 महीने का पूरा उसका चित्रीकरण हो दे चाहिए. कितने ट्रैक्टर जा रहे हैं, कितना माल खाली हो रहा है. 200 टन, 200 टन रोज का बता रहे हो. 30 टन, 40 टन से ज्यादा माल खाली नहीं होता है. मुझे पूरा स्टडी ये समझ के चलना. मैं नगर सेवक रह चुका हूँ. और पहले जैसा लोगों पे हम लोग कार्रवाई करते थे, वो एक कुंती कंपनी थी नासिक की, उसको ब्लैक लिस्ट किया था क्या? वैसा क्यों नहीं करते अभी तुम? रिलायबल को धुळे शहरातील संतोषी माता मंदिर चौक ते दसरा मैदान पर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे. तसेच दुभाजक निर्माण करून दोनही बाजूस गटारी उभारण्यात येत आहे. सध्या दुभाजकावर पथदिवे लावण्यासाठी खांब उभारण्यात येत आहे. लेनिन चौकापासून दसरा मैदानापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. काम दर्जेदार व्हावं अशी अपेक्षा आमदार फारुख शाह यांनी पाहणीत व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांपैकी संतोषी माता मंदिर चौक, लेनिन चौक, दसरा मैदान हे रस्ते महत्वाचे आहेत. या रस्त्यांच्या दोनही बाजूला नागरी वसाहती आहेत. शिवाय साक्री तालुक्यातून येणाऱ्या बसेस याच रस्त्याने मध्यवर्ती बसस्थानकात जातात. सध्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. रस्त्याची पुनर्बांधणी करताना दुभाजक निर्मिती करणे, पथदिव्यांचे खांब उभारणे, तसंच रस्त्यांच्या दोनही बाजूंना गटारी उभारण्याचं काम करण्यात आलं आहे. संतोषी माता मंदिर चौक ते लेनिन चौकापर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास संपत आलं आहे. आता लेनिन चौकापासून दसरा मैदानापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या कामाची सुरुवात झाली त्यावेळी आमदार फारुख शाह उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वीय सहाय्यक निलेश काटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 80 फुटी रोडवरून रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यालगत रेल्वे प्रशासनाची काही जागा आहे. रेल्वे प्रशासनानं जागा दिल्यास या ठिकाणी आकर्षक कमान उभारली जाईल, त्यामुळे रस्त्याचं सुशोभीकरण होईल. याशिवाय शहराच्या सौंदर्यात भर पडेल असं मत आमदार शाह यांनी यावेळी व्यक्त केलं. आणि तापमान, धुळे शहरासह जिल्ह्याचे सोमवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 80 तर दुपारी 66% होतं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. पाऊस पुरेसा आणि वेळेत होणार असल्याचं भाकीत. कृषी आणि वन विभागाची वृक्षारोपणाची तयारी. रोप वाटिकांमध्ये लाखो रोपांची निर्मिती. प्रचंड उकाड्यामुळे माणसांसह सजीवांना होतोय त्रास. रिमझिम पावसानंतर सुखद गारव्याची साऱ्यांना प्रतीक्षा. पशुपक्षी घनदाट झाडींवर विसावताय.
लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. अनेक निर्बंध हटले. रेल्वे प्रशासनाची लॉकडाऊनच्या काळातील पैसे परत देण्याची तयारी. लॉकडाऊनच्या काळात 50 ते 70 टन कचऱ्याचं संकलन, पण ठेकेदार 200 टनाची नोंद करतो कशी? सीसीटीव्हीचे फुटेज द्या, आमदार शाह यांची मागणी. आणि रस्ते विकासाच्या कामातून शहराच्या सौंदर्यात भर पडावी, कामे दर्जेदार करा, आमदार फारुख शाह यांची सूचना. लेनिन चौक रस्ता कामाची पाहणी. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. रोज वेगळी बातमी हवी तर पाहत राहा धुळे टीव्ही. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.